सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी माझं सगळं सकाळचं काम आवरून पूजा करत आहे. आणि हे माझं रोजचं रुटीन नाही आहे असं. कधीकधी पूजा मी करते, कधीकधी पूजा मिस्टर करतात. आज गुरुवार, आज मी लवकर आवरलं त्याच्यामुळे पूजा मी करायला घेतली आज. आणि मी गुढीपाडव्याच्या दिवशी, जसं माझ्या एका सबस्क्रायबरनं मला म्हटलं होतं की अन्नपूर्णा आणि बाळकृष्णाची मूर्ती तुमच्या देवारात नाही आहे, त्याची तुम्ही स्थापना करा गुढीपाडव्याच्या दिवशी, तर मला ती कधीपासून करायचीच होती. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी मी अन्नपूर्णा, देवी अन्नपूर्णा आणि बाळकृष्णाची मूर्ती घेऊन त्याची स्थापना केली. आणि त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी पूजेनंतर ही आजची पूजा आहे. आणि दिवस छान जातो पूजा केल्यानंतर माझं तरी नेहमी. त्यामुळे जेव्हा मला वेळ मिळेल सकाळी, माझं जर लवकर आवरलं पहाटेच्या वेळी, तर मीच पूजा करते. नाहीतर मग मिस्टरांना सांगते, कारण त्यांचं लवकर आवरतं. मी माझी कामं सगळी आवरून माझं मग लेट होतो कधीकधी, म्हणून सकाळच्या वेळी लवकर पूजा व्हावी यासाठी मग ज्यांचं कोणाचं लवकर आवरेल आमच्या दोघांपैकी ते पूजा करून घेतात. आणि मी पूजा करताना नेहमी मग कुलदेवतेचा जप किंवा मग टी व्हीवरती यूट्यूबवरती एखादं नामस्मरण लावते, त्यामुळे पूजा पण अगदी व्यवस्थित होते. एक अगरबत्ती मी इथे समोर देवासमोर लावते आणि दुसरी बाहेर दाराच्या साईडला, म्हणजे चौकटीच्या साईडला आमच्या गणपतीची मूर्ती आहे लावलेली, मी तिथे एक अगरबत्ती लावते. सकाळी अंगण वगैरे झाडून झाल्यानंतर, उमरे वगैरे पुजवल्यानंतर तिथंसुद्धा मी ही करते, पूजा करते. त्यानंतर सकाळ आणि संध्याकाळ कापूर जरूर जाळते, आणि जरूर जाळावं कापूर. कापूरमध्ये विषाणू जे घरात जर एखादे असतील तर ते नष्ट करण्याची ताकद असते. आणि कापूर आयुर्वेदामध्ये सुद्धा मानला जातो, त्याच्यामुळे कापूर नेहमी सकाळ संध्याकाळ करावा. आणि धूप जर चांगल्या प्रतीचा असेल तर धूपसुद्धा घरी जाळावा. मी जाळण्याचं टाळते कारण आत्ता चांगले मिळत नाहीत. हॅलो, नमस्कार, मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये स्वागत करते. तर आता माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि मी आता स्वयंपाक करायला घेणार आहे. तर आज बघू, मी अजून काही ठरवलेलं नाही आहे मेनू काय करायचं, पण आता बघू. इथं आरवच्या आंघोळ झाल्या, तर माझी पूजा वगैरे आवरली, आरवच्या आंघोळ झाल्या, तर त्याला तयार करून मग मी स्वयंपाकाला लागते. त्याला त्याचे पप्पा किंवा मग मी, आम्हा दोघांपैकी कोणीही एक तयार करतं. आता त्याला थोडं शिकवलं आहे, कपडे त्याचे स्वतःचे घालायचे, केस विंचरायचे. पण तो केस विंचरताना कंगवा त्याला पकडता येत नाही अजून, तरीसुद्धा बऱ्यापैकी स्वतः करतो बोलतो तो. कपडे पण त्याला बऱ्यापैकी जमतात, पण थोडं अडखळतो कपडे वगैरे घालताना. आता तो 5.5 वर्षांचा आहे, ह्या ऑगस्टला त्याला 6 वर्ष कंप्लीट होतील. आणि शर्ट वगैरे आता त्याला गरमीच्या दिवसामध्ये मी असेच घालते, कारण त्याला घामोळ्यांचा फार त्रास होतो आणि गरमी पण सध्या खूप वाढली आहे मुंबईमध्ये. आणि तो मला आता विचार होता, मम्मी मी टी व्ही पाहू शकतो का म्हणून, कारण त्याला मी टी व्ही बघायला देत नाही जास्त. मोबाईल तर मी अजिबात देत नाही त्याच्या हातामध्ये, त्यामुळे हां, टी व्ही वगैरे बघतानासुद्धा तो आधी मला विचारतो की मम्मी मी टी व्ही बघू का, मी हे करू का. तो विचारल्याशिवाय काहीही करत नाही. त्यानंतर आता तो खेळतो बोलते, टी व्ही नको मी खेळतो बोलते. त्यानंतर मी माझ्या स्वयंपाकाला आता सुरुवात केली आहे. आणि आजचा मी मेनू ठरवला नव्हता आदल्या रात्री, कारण तब्येत थोडी ठीक नव्हती. मग आता आधी चपातींसाठीचं पीठ मी मळून ठेवते. आणि ही पद्धत माझ्या सासूबाईंची आहे की आधी मीठ टाकायचं त्या परातीमध्ये, आणि त्यानंतर पाणी अंदाजानं टाकायचं. 7 ते 8 चपात्या लागतात दररोज, तर त्या अंदाजानं मी पाणी घेतलं आहे. आणि एका प्लेटमध्ये मी तेल काढून घेते, 3-4 मोठे चमचे तेल काढून घेतले मी. त्यानंतर ह्या पाण्यामध्ये मी अंदाजाने पीठ टाकणार आहे, गव्हाचं पीठ. तर ही आता सवय झाली आहे अंदाजाने घ्यायची, 7-8 चपात्यांना लागेल एवढं. तर स्वच्छ चाळून पीठ घ्यायचं आहे नेहमी. आणि हे 30 रुपयाचे जे गहू मिळतात त्याचं दळप मी करून आणलेलं आहे. त्या गहूचं नाव काहीतरी आहे लोकवन, की काहीतरी आहे लोकवन गहू असं काहीतरी. पीठ चांगलं होतं त्याचं दळप, आणि चपात्या पण अगदी छान होतं. पण गरम गरम चपात्या खाल्ल्या तर ते मस्त लागतात, म्हणून मी नेहमी चपातीचं पीठ आधी मळून ठेवते जेव्हा मी स्वयंपाक करायला घेते. आणि सगळ्यात शेवटी मी चपात्या करते, म्हणजे भाजी भात आमटी वगैरे करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी चपात्या करते. आणि चपात्या झाल्या की लगेच जेवायला घेते. आता मी पाणी जेवढं घातलेलं होतं आधी ते इनफ पडलेलं नाही याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी वरून थोडंसं पाणी घालून आधी मळून घेते. मी एकदम तेल घालत नाही, जेव्हा पीठ मळून होईल माझं तेव्हा वरून असं तेल लावते आणि मग असं ठेवते झाकून. एक जोपर्यंत माझं पूर्ण बाकीचा स्वयंपाक आवरत नाही तोपर्यंत असं झाकून ठेवते मी. आणि इथे मी भाजी करायची म्हणून मसूर घेतलेले आहेत, लागतील तेवढ्या. मसूर आधी भिजवून ठेवल्या तर त्या डायरेक्ट फोडणी घालते मी,
आणि जर नाही भिजवलं तर मग मी कुकरला फक्त एक शिट्टी काढून घेते, पाणी थोडंसं घालून, पाणी पण जास्त घालायचं नाही अशा छोट्यावाल्या कुकरमध्ये, कारण ते फसफसून सगळं बाहेर येतं. जेवढं मसूर घेतात त्याच्यावरती 1-1.5 इंच पाणी ठेवून मी एक फक्त कुकरला शिट्टी काढून घेते. जोपर्यंत मसुरा शिजून होतील तोपर्यंत इथे मी आमटी फोडणी घालणार आहे, आणि त्यासाठी शेगल्याच्या ज्या शेंगा आहेत त्या गावावरून आणल्या होत्या, तर त्यांची आमटी करायची ठरवले मी. त्यासाठी आधी कांदा कट करून घेते. भांडं पण मी इथे तापत ठेवलेलं आहे, गॅसची फ्लेम लो ठेवली मी आणि कुकरची गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवले. आता तेलाची फोडणी, तेल देऊन मी फोडणी देते जिरो मोहरीची, आणि त्यानंतर कांदा मी फक्त अर्धा टाकणार आहे त्याच्यामध्ये. इथे जिरो मोहरीची मी फोडणी दिलेली आहे आणि आता कांदा त्याच्यामध्ये टाकेन. कांदा व्यवस्थित भाजत आला, जरा पिवळस गुलाबीसर होत आला की त्याच्यामध्ये तिखट हळद मीठ टाकेन, आणि त्यानंतर मग शेंगा आणि थोडीशी डाळ टाकेन. डाळ जेव्हा आपण कुकरला लावतो ना तेव्हा ती शिजत नाही तर ती विरघळते, आणि त्याच्यामुळे कसं गॅस होण्याचा जास्त त्रास असतो, ॲसिडिटी गॅस वगैरे होण्याचा. त्यामुळे मी शक्यतो डाळ जेव्हा मी वरण करते तेव्हाच मी डाळ कुकरला लावते, नाहीतर मग मी अशी जेव्हा आमटी करायची असते म्हणजे बटाट्याच्या असू देत, शेगलाच्या, शेंगांची किंवा वांग्याची, बाकी दुसऱ्या कोणत्याही प्रकारची आमटी असो, तेव्हा मी डिरेक्टली फोडणी देते. आणि त्या 10-15 मिनटामध्ये डाळ ती शिजून येते डिरेक्टली फोडली दिल्यानंतर. मी जेव्हा जेव्हा असं कांदे बटाटे किंवा काही ओट्यावरती कापून घेते लगेच ते कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकते, ते ओट्यावरती साचू देत नाही. आता हिंग टाकलेला आहे मी थोडासा, हळद पण थोडीशी टाकते कांद्यामध्ये. त्यानंतर मी तिखट हे टाकते, हे लाल तिखट, आणि त्यानंतर ह्या शेंगा टाकलेल्या आहेत. मी 3 लांबट शेंगा घेतल्या होत्या मी मोठ्या, आणि ही थोडीशी डाळ टाकलेली आहे. ते आता मिक्स करून घेते मी, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जेवढी मला आमटी हवी आहे सकाळ आणि संध्याकाळची तेवढी मी टाकते. सकाळी आम्ही सगळंच जेवण जेवतो म्हणजे जसं भात भाकरी भाजी आमटी वगैरे, पण संध्याकाळच्या वेळी मी आणि माझे मिस्टर जास्ती करून भात खात नाही, त्यामुळे मी सकाळ आणि संध्याकाळला म्हणजे बाबांच्या पुरती राहील एवढी आमटी करते. आता मीठ पण टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी हाय केली. गॅसची फ्लेम हाय केल्यानंतर काय होतं की जशी आमटी उकळू लागते ना, 1-3 मिनटामध्ये आमटीला उकळी येते. जशी आमटी उकळू लागली तसं मी गॅसची फ्लेम लो करते आणि झाकण ठेवून देते लो मिडियमवरती आमटी शिजायला. त्यानंतर आता एक शिट्टी मी कुकरला काढून घेतलेली आहे आणि मसुराची भाजी आता करायला घेतली मी अख्खा मसूरची. इथे कढई तापत ठेवलेले, कढई तापत आल्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल टाकेन. तेल व्यवस्थित तापत आलं की जिरो मोहरीची फोडणी देईन. याच्या आधीसुद्धा अख्खा मसूर कसा करायचा याचा एक व्हिडिओ मी केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तशाही प्रकारे करता येते आणि आत्ता मी ज्या प्रकारे करते त्या प्रकारे करता येते. आता मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकल्यानंतर मी एका साईडला जाऊन उभं राहते, कारण 1-2 वेळा कढीपत्ता असं टाकल्यानंतर माझ्या अंगावरती तेल उडालं होतं. कांदा भरपूर टाकते मी मसूर जेव्हा करते, मसुराची भाजी अख्खा मसूर वगैरे करते तेव्हा कांदा भरपूर टाकते, आणि तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा कांदा कधी. त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा व्यवस्थित शिजत आला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे, आणि टोमॅटो पण अगदी वितळत आला पाहिजे, पिकलेला टोमॅटो टाकायचा, अगदी स्मॅश होत आला वितळत आला की मग बाकीचे मसाले टाकायचे. हिंग चिमूटभर टाकते मी, आणि बाकीचे बेसिक मसाले आपले हेच असतात, हळद तिखट मीठ आणि चवीनुसारच, कारण प्रत्येकाच्या घरातली माणसंही कमी जास्त असतात, त्यानुसार मग मसाल्यांचं प्रमाणसुद्धा कमी जास्त होतं. बेसिक मसाले टाकूनसुद्धा भाज्या अगदी छान होतात. रोजच्या जेवणामध्ये मी एक्स्ट्रा कोणतेही मसाले वापरत नाही. जेव्हा आठवड्यातून एकदा एखादा कोणता तरी खास बेत असेल तर मग मी जास्त मसाल्यांचं वगैरे जेवण करते. सणावाराचं मग गोड पदार्थ काहीतरी होतात, दररोज मी जास्ती करून बेसिक जेवण जे असेल तेच करते. इथे मी मसुरा ज्या होत्या त्या मी टाकलेल्या आहेत आता कढईमध्ये, आणि त्या कुकर अजून जरासं तापलेलंच आहे, आणि त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी घालते, म्हणजे जवळजवळ 1 वाटीभर पाणी घेऊन ते मिक्स करून घालते, म्हणजे थोडंफार कोमट पाणी ॲड केल्यासारखं होतं. आणि आता गॅसची फ्लेम लो करून 10 मिनटासाठी मी झाकण झाकून देणार आहे. 10 मिनटामध्ये हा मसुरा म्हणजे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन भाजी तयार होईल आपली. आता मसुरा आणि आमटी जोपर्यंत होते तोपर्यंत इथं आता कुकरची भाताची तयारी करून घेते मी. भात जास्त घरी कोण खात नाही त्यामुळे मी फक्त 1 वाटी भात लावते. सकाळच्या वेळीच आम्ही सगळे भात खातो, संध्याकाळच्या वेळी मी आणि माझे मिस्टर खात नाही भात वगैरे. मुलगा पण एवढं भात वगैरे खात नाही, त्याला एवढं भाताची हे नाही, त्याला चपाती किंवा भाकऱ्याच लागतात.
पण त्याला थोडा का होईना मी भात देते, कारण सगळेच पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगले असतात, अति केले तर ते वाईटच, त्यामुळे थोडेफार सगळेच गेले पाहिजेत आपल्या शरीरात. त्याचं कुकर थोडंसं मीठ टाकते मी आणि त्यानंतर मग कुकर लावून घेते. आता इथं आमटी माझी उकळत आलेली आहे आणि भाजीसुद्धा शिजत आलेली आहे, त्यामुळे मी बघणार आहे आधी आमटी लवकर झाली असेल तर आमटीचं भांडं बाजूला काढून ठेवीन, भाजी लवकर झाली असेल तर भाजीच आता बघते मी. अजून तरी भाजी एवढं हे नाही झाले, त्यामुळे अजून एक 5 मिनटं मी ठेवून देईन भाजी शिजायसाठी. अजून एका 5 मिनटानंतर मी पाहते तर मसूर वगैरे व्यवस्थित शिजत आलेले आहेत, त्यामुळे मसूराची भाजीचं जी कढई आहे ती बाजूला काढून ठेवीन आता, कारण आमटी अजून थोडी शिजायची आहे. आता वरून मी कोथिंबीर टाकली, ही कढई आता बाजूला तिथेच ओट्यावरती मी काढून ठेवेन. ओट्यावरती जास्त गर्दी करायला आवडत नाही, म्हणून ओटा खूप छोटा आहे, त्याच्यामुळे मी जेवढं जमेल तेवढं सामान ॲडजस्ट करते ओट्यावरती आणि जास्त कचरा वगैरे होऊ देत नाही. स्वयंपाक करताना जसं कांदे बटाटे काही टोमॅटो वगैरे चिरायचं असेल तर तेव्हाची जी त्याची सालं वगैरे असतात ती बाजूला काढून मी कचऱ्याच्या पेटीत टाकते. इथं आमटी पण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पण मी थोडीशी कोथिंबीर टाकते. व्यवस्थित झालेले आहे आता आमटी, हे सुद्धा भांडं मी बाजूला काढून ठेवते आणि एका साईडला कुकर लावून दुसऱ्या साईडला मी चपात्या करण्यासाठी घेते. असं मल्टीटास्किंग जर मी केलं तरच माझा स्वयंपाक हा पूर्ण 1 ते 1.5 तासामध्ये आवरतो. 9:15 दरम्यान मी ह्या स्वयंपाक करायला घेतलेला, 10:30 पर्यंत माझा हा स्वयंपाक झालेला असेल मे बी. चपात्या करायच्या ते मी थोडंसं ओटा क्लीन करून घेते नेहमी, एवढं जास्त घाण पडत नाही आहे स्वयंपाक वगैरे करताना, कारण मी त्यावेळी ते काढून टाकत राहते त्याच्यामुळे होत नाही. कारण जर थोडासा कचरा जरी पडला तरी स्वयंपाक करताना कंटाळा येतो, क्लीन असलं तर मग बरं वाटतं स्वयंपाक करताना, त्यामुळे मी जसं जमेल तसं ओटा क्लीन करत राहते आणि क्लीन ठेवायचाच प्रयत्न करते नेहमी. लाटणं घेऊन इकडे, तुला कशाला पाहिजेत? चपाती लाटायचे. मी कधी करू चपात्या? मग मी सगळं लाटते आणि नंतर लास्टला तुला देते. वेळ होतोय बघ जेवायला, मग भूक लागली म्हणा लागलास ना. लास्टची छोटीवाली देते चा तुला, उठ सोडते लाटणे. आता झाले की चपात्या लास्टची चपाती असते ना, तर चपात्या करायला घेते मी. लास्टची चपाती असते ना ती तुला लाटायला देते. दे इकडे दे पटकन लाटणं, दे इकडे. दे इकडे, तुला बोलवतो मी, बोलवतो लाट. अरे देते मी तुला लाटायला. अरे असं करायचं नाही. ते बघ तिथे झालंय माझ्या स्वयंपाकात चपात्या लाटायच्या, ते इकडे फक्त. भूक लागली की नाही? भूक लागली नाही तुला? हा दे, घाण करू नको लाटणं, दे इकडे. तुला बोलवते की मी? जा बाहेर. कोण नाही, दरवाजा राहू देत बंद. जा बाहेर अभ्यास कर, तुझा बघ, जा टीव्ही, जा उठ लवकर. देते लाटायला, जा मी बोलवते तुला नंतर, जा. इथे आता चपात्या करायला घेते मी. मला सगळ्यात आधी सांगायचं म्हटलं तर मला चपात्या अजिबात जमत नव्हत्या, कारण माझ्या माहेरी मी चपात्या कधीही जास्त खात नाहीत. माझ्या माहेरी जर जास्त लोक आली किंवा पाहुणे वगैरे जमलो आम्ही सगळे तरच चपात्या वगैरे जास्त करायला घेतो, नाहीतर मग माझ्या माहेरी फक्त आम्ही भाकरी खाल्लेली आहे कोल्हापूरकडे. त्यामुळे लग्नानंतर जेव्हा मी आले तेव्हा मला समजलं की इथे सकाळी चपात्या करतात आणि संध्याकाळी मी भाकरी करतात आमच्या घरी. चपात्या मला माहीत नव्हत्या कशा करायच्या, कारण नेहमी भाकरी करून माहीत होतं. मग तेव्हा मग सासूबाईंनी चपात्या हाताला धरून शिकवलं की अशा करतात म्हणून. चपात्या ही त्यांचीच पद्धत आहे चपात्या करण्याची, कारण प्रत्येक ठिकाणी मी बघितली की 4 पदर असे करतात आणि मग लाटतात. पण मी हे असं करते, मध्ये तेल लावून साईडने त्याचा गोळा बनवून अशा प्रकारे लाटून घेते. तवा मी ठेवलेला आहे तापत. 7 ते 8 चपात्या करायला मला 1/2 तास लागतो. 8-9 चपात्या करायला बरोबर 1/2 तास लागतो मला. जर दोन्ही साईडला तवा ठेवला तर मग काय 15 मिनिटांमध्ये होऊन जातात. अशा प्रकारे एक चपाती टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करते आणि दुसरी लाटायला घेते. त्याला तेल लावून त्याचा रोल बनवून झाला आणि पिठामध्ये त्याला घोळवून घेतलं की मग ती पहिली जी चपाती टाकलेली असेल मी ती फ्लिप करते आणि परत गॅस लो करते आणि मग ही चपाती लाटून घेते. ही चपाती जेव्हा मोठी होत येईल तेव्हाच मग जी चपाती मी भाजायला टाकलेली आहे तव्यावरती
त्या गॅसची फ्लेम मी हाय करते, जेणेकरून माझी ही चपाती होईपर्यंत भाजायला जी चपाती टाकलेली आहे ती चपाती भाजून नीट होईल म्हणून. हे जजमेंट मला बसवायला जवळजवळ लग्न झाल्यानंतर 2 वर्ष गेली, कारण काहीतरी चपाती तरी जळायची, नाहीतर माझ्या चपात्या आधी फुगत पण नव्हत्या, त्यामुळे परत राग यायचा की चपात्या का फुगत नाहीत. पण आता एवढी सवय झाली की चपाती एखादी फुगली नाही तर मग मला वाईट वाटतं. चपात्या अशा फुगल्या की इतकं भारी वाटतं की चपात्या माझ्या झाल्यात, चांगल्या झाल्यात असा एक फील येतो. आधी चपाती माझ्या साईडनं वगैरे भाजायच्याच नाहीत, खूप कच्च्या राहायच्या, पापडसारख्या व्हायच्या चपात्या. मला चपात्यावरून एक आठवतं की मी जेव्हा 10वी झालेले आणि माझ्या आत्याच्या गावी, म्हणजे आत्याची मिस्टर जी हे आहेत मिलिटरीमध्ये आहेत, आणि तिच्याकडे मी राहायला गेले होते, त्यांची पोस्टिंग जिथं होती तिथं, आणि आत्याची तब्येत ठीक नव्हती. तर मग चपात्या, मुलं तिची कॉन्व्हेंट स्कूलला जायची आणि सकाळी लवकर जायची ती, त्याच्यामुळे मग चपात्या करायला आत्या म्हटली की जरा बघ तुला जमतात काय. तर मी ज्या चपात्या केल्या होत्या त्या मला अजूनही आठवतात. आत्याचा जो मोठा मुलगा होता तो बोलत होता मामांना की पप्पा देखो दीदीने पापड बनाए, मला अजून पण आठवतं. पण आता चांगलं वाटतं की बऱ्यापैकी मला स्वयंपाक जमतो, आणि मेन म्हणजे चपात्या जमतात. चपाती पोळी पराठी केलेले असे फुगले ना लय भारी वाटतं, म्हणजे काय एकदम, म्हणजे स्वयंपाक माझा झाला आहे व्यवस्थित, मी करते ती मेहनत स्वयंपाकामध्ये आहे उतरते व्यवस्थित असं वाटतं. आणि जर जजमेंटनुसार चपात्या अशा व्यवस्थित भाजत असतील, गोल होत असतील, तर मस्त वाटतं. कधी कधी स्वयंपाक मी एवढा इंटरेस्ट घेतलाच नव्हता माहेरी असताना, कॉलेज आणि मग घरात स्वच्छतेची आवड होती जास्त, त्यामुळे घरातले फक्त स्वच्छता करायची. तेव्हा मम्मी म्हणायची की स्वच्छता तुझी कोण नंतर कोण बघणार आहेत काय, स्वयंपाक आधी मुलीला यायला पाहिजे, कारण काम आहेत पहिला खूप कंटाळा यायचा, स्वयंपाक करायला जायचीच नाही. नॉनव्हेजपासून तरी खूप दूर पळायची मी, नॉनव्हेजची भांडीसुद्धा घासायला बघायची मी. आता पुढे काय, झाली चपाती? उठ आता बस, तेवढी तेवढीच झाली बस चपाती. कशाला खराब करायचं नाही पीठ, दे इकडे चपातीच खराब करायचं नाही, सोड. झाली हौस, दे इकडे आरव, दे आरव, फटके खाशील, दे इकडे आरव, दे इकडे, तसं करायचं नाही चपाती, दे इकडे चल, हात धुंगे जा. इथे माझ्या आता चपात्या होत आलत, आरवणीची छोटीशी चपाती घेतली होती गोळा, त्याची पण चपाती मी करून ठेवली. आता मी हे पोळपट आणि लाटणं धुवून स्वच्छ करून ठेवते आणि मोठा पण क्लीन करून घेते. त्यानंतर ही भांडी मी सगळी जी आता यूज केलेली होती स्वयंपाक करताना ती एका परातीमध्ये भरून ठेवते मी, आणि ताटं जेवायला करून घेऊन सगळ्यांचं जेवण झाल्यानंतरच एकदम घासायला घेते भांडी, कारण परत एकदा 2-3 वेळा घासायचा वैताग येतो. मी एकत्र करून घासली की मग तेवढा वेळही वाचतो माझा. आता स्वयंपाक पूर्ण झाला आहे माझा, ओटा परत एकदा क्लीन करून घेते मी थोडंफार जे ओट्यावरती पडलं असेल. जर ओटा जास्त तेलकट वगैरे झाला किंवा जास्तच घाण झाला तर मग मी साबणाने वगैरे घासते दुपारचं, नाहीतर मग दररोज रात्रीचं माझं असतंच की ओटा पूर्ण साबणाने वगैरे नीट स्वच्छ करून धुवून पुसून, बाकीचं जे ओट्याला आपण कपडे वगैरे वापरतो हात पुसायला वगैरे ते सगळे वगैरे धुवून वगैरे मी दररोजचं रुटीन करतं. दुपारचं जास्त घाण आलं असेल तर मग साबणाने घासते, नाहीतर मग ओल्या फडक्याने अशा प्रकारे मी पुसून घेते. फ्रीजवरती सुद्धा थोडेफार डाग उठतात, फ्रीज ठेवायसाठी दुसरी जागा नाहीच आहे, बाहेर ठेवलं तर मग ते आरोसारखा उघडत राहतो फ्रीज बाहेरच्या खोली ठेवलं तर, त्याच्यामुळे मी किचनमध्ये जिथं फिट केलेलं आहे. आता मी ताटं करायला घेते सगळ्यांसाठी, कारण वेळ होत आले 11 वाजलेले आहेत, आज थोडासा अर्धा तास लेट झाला स्वयंपाक आवरायला, नाहीतर मग 10:30 माझा स्वयंपाक पूर्ण आवरतो. आता 11 वाजलेले आहेत आणि बरोबर 11 ठोका झालेला आहे, आणि आता सगळ्यांसाठी मी ताटं करायला घेते. ताटं आता गरमीच्या सीझनमध्ये मी जास्त करून असं करते की ताटामध्ये लिंबूची एखादी फोड किंवा मग कांदा आणि दही ठेवतेच मी, कारण दही पण आता गरमीच्या दिवसामध्ये चांगलं आहे, आणि आंबट दही नसतं ते, गोड दही असतं. ताक वगैरे, मला ताकाची ॲलर्जी आहे, ताक जर पिलं तर मग मला सर्दी होते, पण मी ताक करायचा प्रयत्न करते. आणि जेव्हा जेव्हा मी सकाळचं ठरवते की आज ताक करूया, त्या दिवशी लक्षात येत नाही आणि संध्याकाळी झोपताना लक्षात येतं अरे मी आज सकाळी ताक करायचा विचार केलेला म्हणून.
चपात्या आता मी प्रत्येकाचे ताटं मी घरात आत किचनमध्येच करून घेते, कारण सगळं बाहेर नेऊन ठेवायचं, मग ताटं करायची, मग सगळं परत आत आणून ठेवायचं, ह्याच्यातलं खूप वेळ जातो आणि वैतागही येतो. मग असं आत चार चौघांची चार ताटं करते मी, तेव्हा मग काय वाटत नाही की चार ताटं बसतात ओट्यावरती. मग सगळी ताटं व्यवस्थित करून घेऊन बाहेर घेऊन जाते आणि फक्त कुकरचा डबा, कुकरचं जे भाताचा जो कुकर आहे तो तेवढा मग बाहेर घेऊन जाते मी. नेहमीचा माझा रोजचा नेम असाच आहे की मी ताटं आतमध्येच करून घेते किचनमध्ये आणि नंतर बाहेर तशी उचलून घेऊन जाते. मी ताटं करते आणि मग माझे मिस्टर आणि माझा मुलगा पाण्याचे तांबे वगैरे भरून घेतो पाणी पिण्यासाठी. आता तो बाहेरचा जो कचरा होता भाजी निवडलेला तो आपल्या ट्रॉलीनं गाड्या त्याच्या ज्या गाड्या आहेत त्यातले ट्रॉली गाडीनं तो आणून कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकत होता. अरं भाजी भात आमटी अगदी व्यवस्थित झालं तर मग जेवायला बरं वाटतं, म्हणून मी स्वयंपाक करताना जास्ती करून दुसरीकडे कुठे मल्टीटास्किंग जास्त करायला जात नाही. दुसरं एखादं म्हणजे स्वयंपाकावर म्हणजे गॅसवरती एखादं भाजी ठेवली आणि बाहेर कुठेतरी मग काहीतरी करायला गेले असं केलं तर हमकाच माझा स्वयंपाक बिघडतो, त्यामुळे स्वयंपाक एकदा करायला घेतलं की तो पूर्ण करूनच मग मी बाहेर जाते. आणि नेहमी मग जेवणाच्या आधी मी 9-9:30 दरम्यानच करायला घेते, म्हणजे गरम गरम जेवण जेवता येईल. सकाळी खूप आधी करून ठेवलं की नंतर ते जेवण पण चांगलं लागत नाही, म्हणून सकाळची मी बाकीची जी अगोदरची कामं असतात स्वच्छता घरातली किंवा काय कपडे भांडी असतील ते आधी करून घेते आणि त्यानंतरच मग स्वयंपाक करायला घेते, म्हणजे जेवताना गरम गरम खायला मिळतं. गरमीच्या दिवसामध्ये मी दही ठेवते, दही आणि लिंबू ताटामध्ये ठेवायचा प्रयत्न असतोच माझा. माहेरी माझं थोडं वेगळं होतं, सकाळी 8-8:30 म्हणजे गरम गरम भाकऱ्या करते मम्मी आणि मम्मी आरो वगैरे गावी गेलो की मग त्या आधी आम्हाला हाक असते की खाऊन घ्या तुम्ही दोघं पण, खाऊन घ्या तुम्ही दोघं पण. ते भारी वाटतं. इथे ताटं तयार झालेले आहेत आणि आता जेवायला आम्ही घेतो आहे. आरोचा नुसता पसारा असतो, थोडा आवरलं की परत पसारा करून ठेवतो तो. इथं आता मी ताटं बाहेर आणून ठेवते आणि आता जेवायला घेतो आहे. आता सगळं माझं भांडी वगैरे करून आवरलेलं आहेत, किचन आवरलेलं आहे. आता थोडंसं झोप घ्यायची आहे कारण सकाळचं लवकर उठतो आम्ही, त्याच्यामुळे मग दुपारचे एक अर्धा तास मी झोप घेते. 12:30 वाजलेले आहेत, 1:30 मी झोप घेईन आणि त्यानंतर मग बाकीचे परत कामं उठून आवरेन. आजचा हा व्लॉग मी इथंच संपते. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट करा.